मी गोलंदाजी करू फलंदाजीला इन्व्हाइट केले ते वाकळण संघाला पंचांचा सिग्नल नेते अमर साठे आपण बघतोय पंचांच्या भूमिकेत मुजक्या पंच स्ट्राईक इंडचे अंपार येते म्हणजे सादिक राजापूरकर आणि मॅच जरा स्पीडअप करायचे ड्रिंक ब्रेक होणार नाही ना या मॅचमध्ये ही गोष्ट दोन्ही संघ लक्षात ठेवा पहिला चेंडू आधीच थोडासा शफल झाला होता खेळायचं होतं ऑन साईडला त्याचा नेहमीचा फटका खेळायचा होता स्ट्राईकला आपण बघतोय ऋषी आहे ऋषी सोबत आलाय केतन आणि पहिल्याचा चेंडू ऑप्शूनच्या बाहेर टाकत असताना बिंदासने मात्र खूप चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे निर्धाव चेंडू पावर प्लेमध्ये आर्म राऊंड विकेट गोलंदाज अटॅक करतोय पण त्याची काही चर्चा सुरू आहे केतनची आपण बघतोय म्हणजे त्यातमध्ये जो सेकंड राऊंडचा सा सामना जो पहिला सुरू झाला यामध्ये आपण दोन संघ एकमेकांसमोर बघतोय एक एक सामना जिंकून ते वरती आलेले आहेत पहिल्या सामन्यात आपण बघितलं की वाकडण विरुद्ध सामना पण आकासन बघितला तिथे मात्र खूप चांगला Uh, सामना बघायला मिळाला फाईट बघायला मिळाली आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की वाकण संघाने मात्र सामना तो जिंकला त्यानंतर पुढच्या सामना आपण बघितलं की साबेर बेतवडे असा सामना झाला साबे संघाने तो सामना जिंकला आपण पाहत आहोत स्वर्गीय रघुनाथ काळून क्रीडा संकुल हे या ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे स्पर्धेचा पहिला दिवस स्वर्गीय रतनबुआ बाडील स्मृती चषक ग्राउंडचं नावसुद्धा अनाऊन्स झालं जेव्हा ड्रॉ आपण सर बघितले तेव्हा सुद्धा चर्चा प्रेक्षकांमध्ये भरपूर होती त्याचा आपण उल्लेख करू पुढचा चेंडू बिंदास पॅपूरला गेला टर्न केला नटरा स्ट्रोक क्षेत्रक्षण तिथे आहे चांगली फिल्डिंग चांगलं क्षेत्रक्षण का चांगलं क्षेत्रक्षण म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड फिल्डिंग काय ती बघायला मिळाली म्हणजे त्याला माहिती आहे की फटकी या ठिकाणी ऋषी लिलया खेळू शकतो त्या ठिकाणी बरोबर ट्रॅप आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळत आहे नक्की नक्कीच जर एवढ्या वेगाने ते आले नसतं तर बाउंड्री गेली असती तर हीच तर पद्धत आहे ऋषी अशाच पद्धतीने गॅपमधून चेंडू काढण्याचा प्रयत्न करतो जर पहिल्या मॅचमध्ये त्याने या ठिकाणी एंटरटेन केलं होतं पुन्हा जर बिंदास राऊंड विकेट केतन समोर ऑफच्या बाहेर स्लाइस केलाय पॉईंटच्या डोकरना काढलाय टिपिकल शॉट केतन मात्रे एक टप्पा घेऊन चेंडू सरळ इमारेच्या बाहेर धन आणि चौकार आणि गाणं लागले लागलेच रिप्लाय काश्चंदी सुद्धा दिला वा चौकार पुन्हा एकदा चेंडू आपण बघतोय ऑन द टोस काय फटका आहे ट्रेडमार्क शॉट सिग्नेचर स्ट्रोक सीमार बाहेर उडता केतन षटकार मोस्ट डेंजरस क्रिकेटर षटकार चौकार बॅक टू बॅक दाऊसंख्या अकरा स्लो रोन चेंडू किती परिवर्तन हा चेंडू पुन्हा एकदा स्लाइस करायचं होतं पॉईंटच्या डोक्यांना काढायचं होतं पण पोझिशन थोडीशी चुकली आपण बघतोय की बॅट चेंडूच्या वरून निश्चितच निघून गेली आणि हा चेंडूशीच कमबॅक करणारा होता गोलंदाज बिंदासचा संख्या अकरा आपण बघतोय पॉवर प्लेमध्ये धावफरकर अकरा धावा केतन स्ट्राईक आल्यानंतर के आल्यानंतर वेगळ्याच रूम मूडमध्ये आहे आक्रमक भूमिकेमध्ये आहे दिशा दिली दिशा दिली क्षेत्रक्ष काय त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्रक्षण पावर प्लेमध्ये सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग बघायला मिळते प्रेझेन्स ऑफ माइंड की ज्या ठिकाणी चेंड होणार तिथे टर्न होणार तिथे मात्र डायवर्ट होणार त्या ठिकाणी मात्र खूप चांगली पोझिशन बघायला मिळते आणि त्याचबरोबर आपण बघतो की एका षटकाचा खेळ समाप्त होते वाकणसंगाने सुरुवात चांगली केली आहे खास करून केतन एक चौकर एक षटकर वैयक्तिक खेळतोय अकरावर आणि ऋषी खेळतोय एक वर धावसंख्या धाव बारा चांगली एक चांगली सुरुवात आहे मागच्या सामन्यात त्याने तेराने सुरुवात केली होती या सामन्यात पबाप्लेमध्ये बालाने सुरुवात करत आहेत एक अंदाज घेत आहेत समोरच्या संघातील गोलंदांचं कारण द्वितीय फेरी आहे लक्षात घ्या द्वितीय फेरीत जो सामना जिंकेल तो सुडे पुढे क्वालिफाय होणार आहे या शंका नाही दोन्ही संघ थोडं सावधगिरीने खेळणार मात्र आपले जे ओपन स्ट्रोक्स आहेत ते या ठिकाणी ऋषी कारण तीन घातक प्लेअर आहेत या टीममध्ये एक ऋषी एक केतन आणि एक जीत आणि याच्यामध्ये तिघांमध्ये जर कम्पॅरिझन केलं के तर मला सगळे म्हणतात केतन मला जीत जास्त गाताय करतो जीत जेव्हा ठरवतो ना तेव्हा मॅच काढल्याशिवाय तो येत नाही बोलताजीमध्ये परिवर्तन होते कॉमेंटर बॉक्स एंड कडून षटक क्रमांक मध्ये सचिन पाटील बॉलिंग मार्कवर ओ द विकेट लेग स्टिकवर चेंडू होता इम्प्रोवायझेशन फटका बनवलाय आणि काय बघा फटका थेट ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदांच्या ब्रश होतोय हिट होतोय हिट अँड विन साठी चक्क दोन हजार सन्मान आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा असं मी मानतो सचिन पाटील स्वागत पहिल्या चेंडू षटकाराने केलं पुढचा चेंडू सुद्धा चांगला इम्प्रोव्हायझेशन चांगला पॅडल स्वीपचा फटका लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर दणधणीत चौकार केतनच्या लक्षात आहे मागच्या षटकामध्ये काही चेंडू जे कन्वर्ट व्हायला पाहिजे बाउंड्री आणि सिक्सनमध्ये ते झाले नाहीत कारण फिल्डरने पण एक अडवला होता आता ते कॅपिटलाइज करत आहेत ते कवर करायचं प्रयत्न करत आहेत जसं मी उल्लेख केला आता रन रेट वाढवायचा प्रयत्न करतायत आणि योग्य वापर करत असताना फलंदाज वन चेंडू आहे अप्रतिम टायमिंग झेल आणि ड्रॉप प्रेशर एका मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या संघाच्या विरुद्ध खेळत असताना हा जेल सोडलाय का सामना सोडलाय कारण केतनचा कॅच <laughs> आज रात्री स्वप्नात सुद्धा येईल केतन त्याच्या मला वाटतं जेल घ्यायला पाहिजे होता करणकडून खूप मोठी चूक झाली आहे हा गोलंदाजने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली भाग पाडला हा फटका घेण्यासाठी केतनला त्या ठिकाणी करणने झेल सोडला आहे आणि तिकडेच करणने सकाळी खूप सुंदर प्रेक्षेने झेल घेतला होता आणि तो झेल कसा काय सुटला मला स्वतःला आश्चर्य वाटतं या ठिकाणी ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून काय व्ह्यू या ठिकाणी देत आहेत आमचे कॅमेरामॅन ग्रेट जॉब ग्रेट जॉब खूप सुंदर टेलिकास्ट अँडी थँक्यू सो मच आमच्या कॅमेरा आमचे ड्रोन ऑपरेटर पुढचा चेंडू स्लो वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं आणि जसा ऋषी स्ट्राईक एंडला आला इथे मात्र आपण बघतो की सचिन पाटील कमबॅक करतोय कारण ऋषी समोर आल्यानंतर आपण बघितलं की ऋषी जेव्हा नॉन सेकंडला उभा होता केतन स्ट्राईक एंडला होता एक षटकार एक चौकार याच सचिन पाटीलच्या विरोधात मारला होता पण चौथ्या चेंडूवर ऋषी ऋषीच्या विरुद्ध इथे कमबॅक करतोय सचिन दोघांची डिफरंट स्टाईल आहे बॅटिंगची दोघांची केतन कसं अटॅक करतो ऋषी कसं डॉमिनेट आणि गॅपमधून काढायचा प्रयत्न करतो ही पद्धत आहे दोघांची फुलटॉस शेतशक आहे मिड विकेटला थोडंसं मागे थांबून चेंडू कवर करेल फेक करेल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच होती ऋषीला आणि धावसंख्यात होते ती बरं धावसंख्या आपण बघतो जी पुढे सरकली धावफल कवर मला सांगतो नरेश ती म्हणजे चोवीस दावा त्यामुळे पावर प्लेमध्ये सुरुवात चांगली झाली आहे वाकडण संघाकडून एकही न गमावता आपण बघतो आतापर्यंत इनिंगमध्ये दोन चौकार दोन षटकार बघायला मिळतात डावसंख्या चोवीस आहे नाही नक्कीच मागच्या वेळेलासुद्धा प्रसाद सिक्स्टी टू रन्स पार्टनरशिप या दोघांनी पहिल्या विकेटसाठी केली होती वीच इज अ बिग रेकॉर्ड ॲज फार दिस इज कन्सर्न शॉर्ट ऑफ लेन तो पूल केलाय ट्रेनमार्क शॉर्ट अजून एक पॅरल स्ट्रोक जास्त उंची नाही आहे फटका मारल्या मारल्या बॅटरीला चुंबन म्हणजेच काय तर हा षटकार आहे सीमारेशे बाहेर आपण बघतोय धावसंख्या एकूण अंकित झाली धावफलकावर या षटकारामुळे तब्बल तीस धावा काय स्टार्ट आहे काय बॅटिंग केली आहे आपण बघतोय म्हणजेच स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा संकुलामध्ये इथे ही स्पर्धा सुरू झाली आणि काय जबरदस्त स्वरूप पाहायला मिळतंय दुसऱ्या फेरीतला हाच पहिला सामना सुरू आहे आणि सुरुवात अत्यंत भेदडक वाकळ संघाची तीच धावा धावफलकावर हो मोठी धावसंख्या आहे पॉप्लेमधली आत्ता खरं वाकलन आहे असं वाटतं कारण पंधरा सोळा अठरा पंचवीस असे त्यांचे रन रेट असतात नेहमी आणि केतन ज्या वेळेला सिक्सर मारतो आपल्याला वाटतं क्रिकेट किती इझी आहे तेवढी इझी नाही आहे की केतनची मेहनत वर्षाची जी, जी बघायला आपण बघत आहोत म्हणजे स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा संकुल ठिकाणी स्पर्धा सुरू आहे आणि जेव्हा ड्रॉ झाले किंवा जेव्हा स्पर्धा अनाऊन्स झाली तेव्हा सुद्धा मात्र कळलं होतं की स्पर्धा कुठे होणार आहे चर्चा ही सुद्धा सुरू होती की प्रेक्षक येतील की नाही प्रेक्षक येतील की नाही पण स्वर्गीय रतन बोबाटील क्रिकेट स्पर्धा आहे तुम्ही बघू शकता पहिल्या दिवसात तुम्हाला उत्तर बघायला मिळालं आहे पूर्ण स्टँड स्टँड खचाखच भरलेले आहेत आणि याचं उत्तर आहे ही स्पर्धा कुठेही असो प्रेक्षक गर्दी करणार येणार 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 मी तर आज विचार करतो सगळ्या व्हॉट्सअपला जी आरच पाठवून द्यायचं लोक आपोआप इथे ग्राउंडवर पोहोचणार येणार आहे दोन दिवसात बोलिंग मार्गवर रुद्र पाटील हो ही शैली खूप वेगळी आहे खूप डिफरंट शैली आहे ज्या शैलीचा उल्लेख सकाळी झाला कौतुक झालं रुद्र पाटील आर पी बोलिंग मार्कवर आणि पहिला चेंडू आपण बघतो की एका अटपट्या डगने म्हणजे वेगळ्या स्ट्रेली मात्र खेळत असताना ऋषभोईला सारख्या स्टॅकिंग गेला थोडंसं डॉमिनेट केलंय थोडंसं थांबवलंय आणि पहिला चेंडू आपण बघतोय वरून थेट विकेट किपरच्या हातामध्ये उंबारली गाव यांकडून आपण बघतोय की थोडासा अक्रॉस द विकेट उभा येतो म्हणजेच फलंदाज ऋषी हा फटका बनवलाय फटका बनवलाय त्या ठिकाणी डीप मध्ये डीपमध्ये लॉंगलीमध्ये चेंडू कवर करेपर्यंत कॅज्युअल अप्रोच चेंडू कवर केला आहे का बघूया त्या ठिकाणी चेंडूची फेक जोपर्यंत केली जाईल तोपर्यंत फलंदाजांनी दोन धावा तर केल्या आहेत कम्प्लीट आणि बाउंड्री सेफ केली आहे असं वाटतंय त्या ठिकाणी दोनच धावा आपण दोन्ही पंच सक्षम आहेत त्या ठिकाणी सज्ज आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा इथे अन्याय कुठल्या संघावर होणार नाही पण माता क्रिकेट संघ काटाईचे कार्यकर्ते पूर्ण सीमारेषेच्या पल्लीकडे तुम्ही बघू शकता अंब्रेलाच्या कार्य आहेत ते कार्य अंब्रेलाच्या कार्य बसलेले आहेत ते सुद्धा अंदाज घेत आहेत जेव्हा जेव्हा जय पवारांनी त्यांच्या सहकार्यांना गरज असेल माहितीची ती माहिती त्या ठिकाणी पोहोचवतात परत टेक्नॉलॉजी आहे रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे ते राऊंड विकेट चेंडू हॉईमध्ये क्षेत्र जज करतो आहे आणि जजमेंट चुकलंय दबाव प्रेशर पुन्हा तर बघायला मिळते बॉडी लँग्वेजेस सांगत होती की हा जेल निश्चितच क्षेत्राशक कठीण करून घेणार आणि तीन दबाव धावून इथे पूर्ण होत आहेत रनिंग मेटेरियल विकेट बघा किती स्ट्रॉंग आहेत त्यामध्ये केतन आणि जोशीचं अंटेस्ट बघायला मिळालं तब्बल तीन धावात धावून ते पूर्ण केल्या आहेत झेल सुटल्यानंतर तिसऱ्यांदा झालाय सकाळी पण असं दोनदा या दोघांनी तीन धावा धावल्या होत्या मात्र एक गोष्ट मानायला पाहिजे फिल्डरवर किती प्रेशर आहे बघा कारण फिल्डर जो सोपा झेल होता तो कठीण करून घेतला इथे थ्रू मिळू शकली असती मात्र कॅश सुटला विकास त्या ठिकाणी होता विकासचं चौथे विकास, विकास पाटील झेल सुटला आहे स्ट्राईक केतन आता मात्र पावरपेट संपल्यानंतर हा चेंडू कॉपी बुक स्टाईल ड्राईव्ह केला आहे शेतशे काय डीपमध्ये शेत असते चेंडू कापर करतो तोपर्यंत दोन धावायचा प्रयत्न सुरू आहे दोन धावा इझिली कम्प्लीट बॉटमेंट बघा किती चांगला आहे गॅप खूप मोठा आहे वॅकेंट एरिया होता मैदान खूप मोठं असं फैलावलेलं असं मैदान त्या ठिकाणी दोन धावा इझिली केतन कम्प्लीट करतोय रुद्र पाटील नक्कीच अनुभव घेतील कारण यंग टॅलेंटेड लहान खेळाडू आहेत आणि या दिग्गज फलंदाजांसमोर गोलंदाजी करतायत आणि तुम्ही बघू शकता स्क्रीनवर विराट कोहली स्टँडवर प्रेक्षक एन्जॉय करताना ऑनस्टायला चेंडू हॉईमध्ये चेंडू कबर होईल तोपर्यंत डिप्स क्वारलीमध्ये आपण बघतो की तोपर्यंत फलंदाज एकच जाव कंप्लीट करत आहेत निलेश पाटील आमच्या व्यासपीठावर आहेत जे रुद्र पाटील यांचे पिताश्री आहेत वडील आहेत आणि आपल्या मुलाचा खेळ बघा किती जवळून बघत आहेत निलेश पाटील सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक मोठं नाव आहे साबेगावामध्ये खूप मोठे मोठे उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात पण त्यामध्ये त्यांचा मुलगा इन ॲक्शनमध्ये या संघामध्ये खेळतो आहे नाही याचं श्रेय ते प्रवीण आमरे क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीला जातं असं मी या ठिकाणी जाईन त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून रुद्राच्या माध्यमातून राऊंड विकेट रिवर्स हा फटका व्यवस्थित टायमिंग होत नाही आहे बघा बॅटची ग्रीपसुद्धा चेंज केली होती शॉट खेळायचा होता पण टायमिंग जमलं नाही आणि त्यातून आपण बघतोय की तीन षटकाचा खेळ समाप्त होतो ड्रिंक ब्रेक होणार आहे तीन षटका घे धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर ती म्हणजे या षटकात थोड्याशा कमी धावा खर्च केला रुद्रने चांगली गुंदाजी केली चांगलं कमबॅक केलं आहे अवघ्या सहा धावा या षटकात आपल्याला बघायला मिळतात दुधाच्या गुलंदाजीमध्ये आणि धावसंख्या आपण बघतोय सात आठ आठ धावा हे मिताली स्टँड तुम्ही बघताय ज्या ठिकाणी प्रेक्षक आत करत असताना या ठिकाणी एकंदरीत मैदानावर आपण बघतोय तीन षटकांचा खेळ पूर्ण झाले पहिल्या षटकात धावा आल्या बारा दुसऱ्या षटकात आल्या अठरा तिसऱ्या षटकात आल्या आठ एकंदरीत धावसंख्या मैदानावर वाकलन आपण बघतोय या ठिकाणी धावसंख्या बघायला मिळते ती अडतीसच्या रोपन आहे जवळजवळ तेरा ही गाडी तुम्ही बघताय मॅन ऑफ द सिरीज ग्रामीणसाठी आहे लक्षात घ्या मॅन ऑफ द सिरीज ग्रामीणसाठी ही गाडी आहे आणि ही फोर व्हीलरची सुंदर वाईट कारच्या चाव्या अठ्ठावीस तारखेला कुठल्या खेळाडूच्या हातात जातात ते बघावं लागेल हे सगळे आमचे प्रेक्षक दर्दी प्रेक्षक जे सकाळपासून प्रेक्षक म्हणणार नाही त्यांना क्रीडा समीक्षक म्हणी स्वर्गीय रतनबुआ दिवंगत कामगार नेते जनता नाबानी ही स्पर्धा विसावं वर्ष विसाव वर्षात पदार्पण झालं आहे हे विसावं वर्ष या ठिकाणी बघतात ब्युटिफुल व्ह्यू गुड जॉब फ्रॉम द कॅमेरामॅन तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि तीन षटकाच्या घेरीस आपण बघतोय दावसंख्या दाफूर ती थर्टी एट रितेश येते बोलिंग मार्कवर रितेश पाटील साबेगाव संघाकडून ओरपीच्या बॅक टू द बॉलर चांगला फटका ऑफर केलाय शेतेशक दोन दूरवर नाही पण दोन खेळांच्या मधून चेंडू होईल तो फरार समोर आपण बघतोय हा फटका चौकार तो या ठिकाणी क्लासिक शॉट पस्तीस वर नाबाद खेळतोय धावसंख्या संघाची बेचाळीस नाबाद आपण बघतोय रितेश शॉर्ट ऑफ लेन तो दादा उचललाय ट्रेंडमार्क शॉट हे फटके तो लिलया मारतो आणि पुन्हा आपण बघतोय संगीत कक्षामध्ये चेंडूसी माराशिवाय षटकार कॅ बात है, क्या बात बाद्या मी कौतुक विश्वच्या सोबत आता मात्र मी चंदूचं करेन परफेक्ट सॉन्ग ऑन परफेक्ट टाइम यस yes, यस yes, प्रश्नच नाही गटसी बॅटिंग थ्री पॉईंट टू ओवर्समध्ये वीस चेंडूमध्ये अठ्ठेचाळीस धावा वाकलाने या ठिकाणी सुपर वाकलाने या ठिकाणी मॅग्निफिसंट बॅटिंग केलं आहे केतन ऑन फायर आणि का डेंजरस आहेत याचं उदाहरण तुम्ही आता पाहिलं असेल हे आमचं संगीत कक्ष जिथून चंद्रकांत फुटाणी आणि त्यांचे सगळे सहकारी आणि डी जेच्या माध्यमातून एंटरटेन करत आहेत बघायचंय पहिलं अर्धशतक बघायला मिळणार कारण कारण एकेचाळीस वर खेळतोय अजून यानंतर एक षटक बाकी माहिती जवळजवळ आपण बघतोय की इनिंग मधले दहा चेंडू शिल्लक आहेत त्यामुळे अर्धशतक प्रेक्षकांना हुलकावणी देते की काय असं चित्र ने उभारलेलं आहे हो कवर्स मध्ये फटका आहे वॉड अ शॉर्ट दिस इज शॉर्ट ऑफ द इव्हनिंग काय फटका होता डोळ्यांचं पाणं फेडणारा आणि हे मैदान पूर्णपणे मंत्रमुग्ध करणारा षटकार काय पंच होता क्रिस गेलचा पंच होता हा पंच बघा रिप्ले मध्ये वॉटर पंच खाली बसला शॉट मारल्यानंतर केतन खाली बसला त्या बॉलकडे बघत मॅग्निफिसन शॉट तेरा सत्ते 47 चेंडू सत्तेचाळीसवर वर खेळत असताना संघाची धावसंख्या चौपन्न प्रसाद फोर्टी सेव्हन नाबाद हा सुद्धा चेंडू गेलाय वायडिश ऑन बाउंड्रीच्या बाहेर पहिलं अर्धशतक स्वर्गीय रतन व पाटील श्रुती चषक क्रिकेट स्पर्धेमधलं त्रेपन्न धावा धाव फलकावर वैयक्तिक अवघ्या चौदा चेंडू मध्ये प्रेक्षक बघा जागेवर उभे राहून टाळ्या गजरामध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतायत केतन मात्रेच केतन याचा उल्लेख मी नंतर करीन विश्लेषण करीन कशा प्रकारे ते दिलं जाईल या सीझनचं त्याचं पंधरावं अर्ध सॉरी विसावं अर्धशतक Oh. एक षटकार अजून एक षटकार अजून एक षटकार जबरदस्त वॅडिंग इनफॉर्म आणि इथे मात्र डेंजरस केतन मात्रे फुक्त yes. षटकार पूर्ण केलं पुन्हा एकदा षटकार दाखवत असताना फुल टॉस होता कॅपिटलाइज करत असताना पंधरा चेंडूमध्ये एकोणसेटवर खेळत आहेत संघाला नेऊ ठेवले वर, ने वर मागच्या वेळेला सिक्स्टी नाईन चेस केलं होतं यावेळेला थ्री पॉईंट फाय बॉल्समध्येच या ठिकाणी बघताय सिक्स्टी सिक्स आलं आहे तो अभी बहुत सारे गेम बाकी आहे अजूनही भरपूर बॉल बाकी आहेत केतन ऑन फायर ऋषी एन्जॉय करतो आहे त्या ठिकाणी नॉनस्टाय खेळून त्याचे बॅटिंग हा चेंडू खोलवर टपायचा होता जास्त लांब जात नाही आहे शॉर्ट स्क्वेलमध्ये सुद्धा जातो होते जाऊन चेंडू कवर करेल पण त्या अगोदर रितेश पाटीलच्या विरोधात काय फटकेबाजी सलग तीन चेंडू तीन षटकार आपण बघितले त्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे दोन हजार रुपयाचं हे सुद्धा आपण बघितलं की चार चेंडू चार षटकार मारलेत पण तीन चेंडू तीन षटकारचं पारदोषिक दोन हजार रुपयाचं प्राईज सुद्धा जाईल त्याचबरोबर अर्धशतक पूर्ण झालं त्याबद्दल बाळूशेठ भोईर घेसर आणि साईनाथ भोईर घेसर यांच्या संयुक्त मित्रांनी पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे प्रवीण पाटील सु सूर्यदेव एंटरप्राईजेस यांच्यामध्ये पाच हजारचा काय कॅश प्राईज आहे आणि आत्ताच काश्नाथा पाटील यांनी <laughs> सुद्धा मात्र प्राईज अनाऊन्स केले दोन हजार रुपयाचं अजून आलं आहे पारितोषिकॉल्ड <laughs> <laughs> म्हणून ते पॉप्युलर आहे इज अ क्लासिक प्लेअर विनोदजी तुम्ही याला बघू शकता येस श्रेय आहे मला वाटतं त्यांच्याबरोबर येस स्वर्गीय रत्नबा पाडज म की ते या ठिकाणी तो प्रतिमा आहे त्या ठिकाणी सुंदर फोटो काढतात वॉटर बॅटिंग क्लासिक बॅटिंग मैदानावर तिकडे आहे साठ वर सोळा चेंडूमध्ये आणि केतन ऑन फायर सकाळीसुद्धा याच दोघांनी बासष्ट धाबांची पार्टनरशिप स्वतःचा रेकॉर्ड स्वतःच मोडला आहे दोघांनी आणि नवीन पार्टनरशिप उभारली आहे या ठिकाणी पहिल्या विकेटसाठी ती सदुसष्ट धाबांची आत्तापर्यंत उलंदाज पाटील हा चेंडू उचललाय उंच गेलाय मिस टाइम झालाय क्षेत्रशक दूरवर आहे वरून पोहोचणार का त्या ठिकाणी हा प्रश्न होता बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे हाफ सेंचुरीसाठी कॅश प्राईज तर भरपूर आहे त्याचबरोबर आपण बघतो की गुड्डू यांच्याकडून थंडर ब्रँडची सुद्धा बॅट इथे दिली जाणार आहे ते म्हणजेच हाफ सेंच्युरीसाठी या खेळाडूंसाठी चेंडू तर उंच गेला खूप लांब होता जेमतेम आपण बघतो की थर्टीआर सर्कलच्या बाहेर चेंडू लँड झाला आणि पुन्हा आपण बघतो की स्ट्राईक इंडला पुन्हा येऊन केतन उभा आहे फ एकोणस फुलटॉस आता मात्र बॅटर भेटलाय समोर एक्झिक्यूट केलाय एंड एरिया स्वर्गीय रतनबुआ पाटील क्रीडा नगरीच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय चेंडू सी महाराष्ट्र बाहेर चौकार बाप जबरदस्त जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेतल्या फक्त तीन धावा शंभर साठी कमी आहेत आता सहासष्ट टोटल हा झाले शंभर झाले स्पर्धेतल्या आजच्या दिवसातले त्याचे इंडिव्हिज्युअल शंभरच्या पलीकडे गेले एकदा टाळा जोरात येऊ द्या जोरात टाळा येऊ द्या वॉटर क्रिकेटर केतन माथरे चे दर्शक जज करतोय आणि रिले कॅच रिले कॅच बघा समोरचा खेळू त्याच्या समोर का आला कारण ज्याच्या बॉडीला होतं की मात्र हा झेल सुटेल की कारण तसंच झालं जेल सुटल्यानंतर रिले मध्ये तो झेल टिपलाय पण काय बघा प्रेक्षकांचा उत्साह बघा जल्लोष बघा टाळ्यांच्या गजरात केवागत डगआउट मध्ये करण्यात येणार आहे आणि काय बघताय फलंदाजी तब्बल बहात्तर धावेंचं योगदान अवघ्या वीस सेकंड मध्ये डेंजरस बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम केतन मात्रे आणि ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये मध्ये एकशे तीन धावा कुठलेल्या आहेत एकदा जोरात टाळ्या उद्या आजच्या दिवसात केतन मात्रे याने एकशे तीन धावा कुठले आहेत सुपर बॅटिंग एकोणऐंशी धावा हा रेकॉर्ड झाला आहे आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय पार्टनरशिपसाठी पहिल्या विकेटसाठी तब्बल एकोणऐंशी धावा आणि पहिला फलंदाज गमावला आहे बॅटिंगसाठी आपण बघतोय जीत भोईर येतो आहे तो वन डाऊन बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावर नीना षटक मार्ग असेल पण फायनली मग आपण बघतोय की रुद्र पाटीलला विकेट मिळाली आहे ती केतनची केतनची विकेट काढली आहे कोणी तर रुद्र पाटीलने काढली आहे हा समाधान आहे त्यांना मात्र भरपूर दावा गेलेत हे विसरता का म्हणा सेवन्टी नाईन द लॉस ऑफ वन एक वादळ गेलं आहे दुसरं वादळ आतमध्ये जीत भोईर स्पीडअप करा शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत जवळ आजच्या दिवसाच्या इन साईड आऊट इन साईड आऊट हा पेटंट स्ट्रोक आहे चेंडू हॉईमध्ये एक्झिक्यूट केलाय दूरवर आहे तिथपर्यंत पोहोचणार का पण चेंडू दोन टप्पे घेऊन सरळ इमाराशी बाहेर जीतने आल्या आल्या स्वागत केलंय रुद्र पाटीलचं चौकार लवकर मुळे धावसंख्या सुद्धा भर झाली धावसंख्या आपण बघतोय त्र्याऐंशी आजच्या दिवसातला हा सर्वोच्च धावसंख्या आपण बघतोय वाकड संघाच्या वतीने त्र्याऐंशी धावा धाव फलकावर एक गडी बाद आणि अजून या षटकातले जवळजवळ आपण बघतोय की एक चेंडू आता शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधला सर्वोच्च धावसंख्या वाकड संघाच्या नावावर त्र्याऐंशी धावा धावफलकावर एक गडी बाद हो क्लीन बोर्ड आतमध्ये आणलाय चेंडू सरप्राईज डिलेव्हरी अनप्लेएबल काय चेंडू होता अप्रतिम चेंडू थोडासा आपण बघितलं की क्रॉसिंग होती चेंडू समजा सुद्धा नाही पुन्हा तो मध्ये खेळायचा होता आणि त्रिफळा उद्ध्वस्त करून गेला हा चेंडू म्हणजे जीतचा आणि काय दोन विकेट काढलेत भले हरकत नाही आपण बघतोय धावसंख्या yes, मोठी आहे yes, पण इथे मात्र समाधान असेल ते रुद्रच्या चे चेहऱ्यावर कारण त्याने दोन विकेट दोन महान फलंदाज त्याने yes, बात केलेत प्रश्नच आहे प्रश्न आहे बरोबर म्हणाला प्रसाद दोन महान फलंदाजांचे विकेट या ठिकाणी रुद्रने काढल्या त्यामुळे सकाळी मी म्हणालो या मुलाचं भविष्य उज्ज्वल आहे आणि मात्र इथे स्कोअर बघताय टोटल स्कोअर झाली आहे मैदानावर ती आपल्याला बघायला मिळते ती एटी थ्री आणि याच्या या त्र्याऐंशी धावांमध्ये जे मैदानावर आहे वीस चेंडूमध्ये बहात्तर दावा स्वतः केन मात्रेने कुठलेले आहेत आणि एकंदरीत चौऱ्याऐंशी दावा या ठिकाणी साबर संघाला एक मोठं डोंगर आजच्या दिवसातलं या स्पर्धेतला आय एस या ठिकाणी वाकलरने दिलेलं आहे बघायचं आहे कुठल्या पद्धतीने साबर संघ रिप्लाय करतोय तर चौऱ्याऐंशी दाव संख्येचं दा लक्ष येणाऱ्या तीस चेंडूमध्ये आहे आज स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटने दिवस आपण बघितलं की जेव्हा उद्घाटन झालं त्यानंतर सामने सुरू झाले आणि जवळजवळ हा सातवा सामना सुरू आहे घड्यात आपण बघतो की साडेपाचसुद्धा वाजलेले आहेत त्यामुळे जेमतेम आजच्या दिवसातला हा शेवटचा सामनाच असणार आहे शेवटची इनिंग आता बाकी असणार आहे बाकीचे दोन सामने जे राहिले आहेत ते कधी होणार याची माहिती आम्ही निश्चितच दोन्ही संघांना येण्या चारही संघांना आम्ही लवकरात लवकर देऊ आमच्या आयोजकांच्या माध्यमातून एक अजून एक गोष्ट प्रेक्षकांच्या माहितीसाठी सकाळी या ठिकाणी केतन मात्रेने आठ शेंड्यूलमध्ये एकतीस दावा केल्या आत्ता या ठिकाणी वीस चेंडूमध्ये बहात्तर दावा केल्या टोटल आजच्या दिवसात केतन मात्रेने अठ्ठावीस चेंडूमध्ये एकशे तीन दावा कुटकुट कुटलेले आहेत चला बॅटिंगसाठी सुद्धा लवकर उतरायचं आहे कारण बॅडलाईटचा इम्पॅक्ट नको आहे त्यामुळे बॅटिंगसाठी लगेचच उतरा साबेगाव संघत चौऱ्याऐंशी धावसंख्याचा पाठलाग तीसच चेंडूमध्ये करायचा आहे आणि जसा सामने ते सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि पुन्हा ऐकूया जेव्हा सुरुवात झाली होती ते सुद्धा आपण आवाज ऐकला बाळ सुब्रमण्यम अय्यर यांचा आणि आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग होईल ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्समधून पळेस पेचे दीपक पाटील यांचा धन्यवाद येस yes, सर दीपकला आणतो पुढची पिढी अत्यंत सुंदर पद्धतीने समृद्ध करणं आमचं काम आहे आमचं हे आता सिक्स्टी टू झालंय हे दीपक ये कारण दीपक करण कारण अत्यंत सुंदर काम करतायत करणकडे तर अप्रतिम वॉइस क्वालिटी आहे करण प्रगती कर भरपूर अभ्यास कर व्हॉट्सअपला ये माझ्याकडून माहिती घे जेणेकरून अजून चांगला समालोचक होऊ शकतील या पनवेलच्या दीपकनं या ठिकाणी ऐकूया आमची पुढची पिढी <laughs> तुम्ही बघताय दशरथ कालांबर या ठिकाणी तकदीर दशरथ कालांबरोबर सगळी या ठिकाणी दुटण्याची पुढची पिढी स्क्रीनवर तुम्हाला वीर वीरा रणवीर हे सगळे पुढची पिढी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते स्क्रीनवर हॅलो थँक्यू सो मच प्रसादजी परब सर ज्यांचा आवाज ऐकत होता yeah. मोठे टार्गेट सेटअप करण्यात आले चौऱ्याऐंशी धावा करायच्या त्या त्यामुळे थोडा घाम गाळावा लागेल संध्याकाळच्या सत्र आहे साबे संघ मात्र कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले किरण आणि जितेश आता जे काही झालंय पहिल्या इनिंग मध्ये ते सगळं काही विसरून नव्यानं मात्र सुरुवात करावी लागेल ती साबे संघाला किती धावा झाल्या त्याही पेक्षा आपण या पाच ओव्हरमध्ये सर्वोत्तम खेळ कसा करू शकतो याकडे आता मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल पहिलं क्षडक घेऊन गोलंदाजी मारको मात्र सज्ज होईल जीत बोईर बॉल ऑपस्टमच्या बरासा बाहेर टाकला होता यावेळेस मात्र व्हाईट बॉल न अवांतर धाव संख्येनं मात्र खातो घडलं जाते ते एक या धावेनं आपल्या बॅटचे आज अनोखे आविष्कार दाखवलेत ते केतन मात्रेनं सुपर बाटिंग, सुपर आज शंभर पेक्षा जास्त धाबा या क्रीडांगणामध्ये कुठल्या लोबा टॉस बॉल यावेळेस मात्र ऑन वेगानं त्या ठिकाणी पोहोचले परंतु तोपर्यंत मात्र इथे दोन धाबा पूर्ण होत असताना पहिल्या दोन पॉवर ओव्हर्समध्ये धाबा यायला हव्यात जर या मोठ्या धावसंख्येचा पाडाव करायचा असेल तर निदान तीस पस्तीस धाबा तरी कमीत कमी यायलाच हव्यात हो वाकलननी पॉवर तीस धाबा कुठल्या होत्या त्याच पद्धतीने सुरुवात करावी लागेल चांगला चेंडू होता टप्पा पडल्यानंतर हलकासा कट होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय निर्धाव चेंडू जीत भोईर केतन मात्रे आजपर्यंत या दोन खेळाडूंनी अनेक अनेक मित्रमणेन सुखद क्षण दिलेत या टीमला आनंदाचे क्षण दिलेत आजपर्यंत ओ डाउन द ग्राउंड यावेळेस मात्र अगदी सरळ बॅटना फटका बॉलला पाठवले ते सरळ सीमारेषा पार संघर्षमय संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज किरण पाटीलच्या बॅटमधून मात्र टिकवावं लागेल फलंदाजांना बसला यावेळेस मात्र शेतरक्षक आहेत सर्कलमध्ये आणि ते मात्र फास्ट विकेट डाऊन पहिला धक्का बसलाय तो साबे संघाला किरण पाटील मैदानाच्या बाहेर प्रेक्षक तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला हा रस्ता या ठिकाणी दाखवला जातोय ड्रोन कॅमेराच्या माध्यमात आमचा बलून स्वर्गीय रतनबा पाडू स्मृती चषकचा जो सिग्नल देतो आहे इथे हे मैदान आहे स्वर्गीय रघुनाथ कार्डण क्रीडा संकुल इदूटने इथे येऊन सामना एन्जॉय करू शकता ब्युटिफुल व्ह्यू ड्रोन कॅमेराच्या माध्यमात दबाव पहा किती प्रचंड आहे पहिल्यांदा पाहायला गेलं तर थोडंसं खराब झालेली गोलंदाजी ढिसाळ क्षेत्रक्षण आणि आता मात्र प्रचंड दबावाखाली प्रचंड ऊझ्याखाली घुसमटलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते इथे पहिला धक्कासुद्धा आहे कारण धावसंगेचं टार्गेट मोठं आहे त्यामुळे प्रत्येक चेंडूवर इथून मात्र कयास केले जाणार आहेत आणि त्याच प्रयत्नामध्ये पहिली विकेट गेले जीचा हा बॉल यावेळेस मात्र पहा बॅटमोटला जाऊन कटकळायचा होता परंतु मिसटायमिंग झाला आणि शॉर्ट कबरला मात्र फिल्डरच्या हातामध्ये लगातार दुसरा धक्का दिला इथून मात्र आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद झालेत दोनही आघाडीचे फलंदाज बाद झालेत पहिल्यांदा किरण पाटील त्यानंतर बिंदास सुद्धा परतलाय यावेळेस हा चेंडू इथून मात्र पाहूया कोणती धाव तर येणार नाहीये परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र प्रेशर टाकलाय तो टीम वाकळण कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं साबे संघाची धावसंख्या फक्त सात धाबा धावफलकावर आहे दोन फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये त्यामुळे इथून टार्गेट फार मोठं झालंय हो नक्कीच सोळा सतरा दहावा ड्रोनचा तुम्ही हा मोमेंट बघू शकता किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी मैदान कॅमेरामॅन दाखवत आहेत हे संध्याकाळी नेहमीच चित्र स्वर्गीय रत्नबा स्मृती ती चषकमध्ये बघायला मिळतं ही सुरुवात आहे आज तर ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे अजून दहा दिवस अजून बाकी आहे कुठे आम्ही दहा टक्के काम पूर्ण करतो आहे रसिकाने विसरू नये उद्या आमचं सकाळचं सत्र या ठिकाणी सव्वा आठला सुरू होईल ऑफिशियल्सला विनंती आहे त्या पद्धतीने सगळ्यांनी आपण रिपोर्ट करतो आहे आणि उद्या तुम्ही या ठिकाणी उद्या एकोणीस जानेवारी आहे उद्या सापाड विरुद्ध दातेवली कोळी विरुद्ध बामाली मोठी देसाई विरुद्ध खारडी गालिवली विरुद्ध मानेरे आणि जुनी डिमिली विरुद्ध खंबाळपाडा शिळ विरुद्ध माथाडी हे सगळे सामने बघू शकाल ओट दीपक केतन मात्र येत आहेत दुसरं षटक घेऊन गोलंदाची मार्कवर पिलास बॉल यावेळेस मात्र कवर्सला खेळून काढलाय क्षेत्रक्षक होते सर्कलमध्ये धावतात त्या ठिकाणी दोन धाबा मात्र मिळतील केतनने कमाल केले सध्याच्या गडीला आपण पाहायला गेलं तर ऑल इंडिया लेव्हलला सुद्धा पाहिला तर एक प्रतिदेश व्यावसायिक खेळाडू मात्र बनला आहे कारण जो फॉर्ममधून चालला आहे ना वृंदाच्या हंगामामध्ये विसाबा अर्धशतक हा फॉमच त्याचा बरंच काही सांगून जाणार आहे नाही प्रश्नच नाही बॅकंडि फेस म्हणून तुम्ही सकाळी म्हणालो आफ्टर कृष्णा साधू इज द पॉप्युलर क्रिकेटर दोन वेगळे जनरेशन आहे कृष्णाचं वेगळं जनरेशन आहे तो समोरचा लाईट ऑफ करा आणि आत्ताचंही वेगळं जनरेशन आहे तुम्ही बघू शकता अनंता संतोष बेडेकर सगळे अत्यंत महत्त्वाची चर्चा करत आहेत उद्याचा दिवस कसा असेल यावेळेस मात्र पहा ऑन साईडला प्रहार करण्याचा सा प्रयत्न अपील करतोय केतन परंतु पंचांकडून कोणताही रिस्पॉन्स नाहीये चेंडू सुरट विकेट हातामध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता उद्या सकाळी आम्ही स्वतः आठ पाच आठपर्यंत या ठिकाणी पोहोचू सगळ्यांना विनंती आहे साडेआठपर्यंत आपण सामना सुरू करू आज उद्घाटन होतं म्हणून दहा चोवीसला चेंडू पडला उद्या मात्र आपला दोन तास बातम्या उद्या सगळे सामने व्यवस्थित पूर्ण करू लाईट बंद करा समोरचा केतनचा हा बॉल पुन्हा एकदा खेऊन काढला आहे ब्रडॉनच्या दिशेमध्ये फक्त एक सिंगलला काहीही बिघडणार नाही आहे वाकण संघाचं कारण इथे मात्र आपण कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतोय कशा पद्धतीनं संघर्ष करतोय कारण मी तर म्हणेन पुन्हा संधी येत नसते कारण तब्बल एक वर्ष वाट पाहावी लागते वेळेला तर आपल्याला बरीच वाट पाहावी लागली त्यामुळं जे काही आहे ते आता मात्र मैदानामध्ये करावं लागेल यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक चांगला इम्प्रुव्हाइजेशन पाहायला मिळतोय दिशेनं चार चौकार चौदा धावा दोन गडी बहात असं चित्र आपण वन पॉईंट फोर अर्स मध्ये आपण या ठिकाणी बघतोय आणि उद्या सकाळी सव्वा आठपर्यंत आमचे सगळे ऑफिशियल्स या ठिकाणी पुढचा चेंडू पडतोय चेंडू ऑन साईडला बळवला आहे शेतरक्षक पोचेपर्यंत त्या ठिकाणी एक सिंगल कम्प्लीट होते आहे फार मोठं टार्गेट आहे दुसरी धावसुद्धा पूर्ण आहेत एटी फोर रन्स तुम्हाला करायचे आहेत पाच षटकात आत्ताशी वन पॉईंट फाय ओवर्समध्ये सिक्स्टीन फॉर द लॉस ऑफ टू असं चित्र बघत आहे बोला दीपक नाही केतन जेव्हा बॅटिंग करत होता सोडलेला झेल त्याचीसुद्धा किंमत फार मोठी होती खरं तर कारण तिथून थोड्याफार धावा तर काही नक्कीच कमी झाल्या असत्या त्यामुळं हा झेल किती महत्वाचे असतात ना मॅच मध्ये याचा प्रत्येक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालाय लाईक तुमच्या बाहेर होता हा चेंडू ऑबियसली पंच इशारा करत असताना वाईट बॉलचा ते रन धावसंख्या एक ने पुढे जाईल स्कोर जाऊन पोहोचतो आत्तापर्यंत सतरा या आकड्यावर मागच्या काही वर्षांमध्ये प्रचंड लोकप्रियता केतनचे वाढले आहे त्याच्या परफॉर्मन्समुळे गुडविलमुळे एकंदरीत त्यांनी किलिंग इन्स्टंट प्लेअर आहेत लढावृत्तीचे खेळाडू आहेत मोठा फॅन्स वर्ग आहे सध्याच्या गडीला मोठा चाहता वर्ग या खेळाडूनं मात्र गोळा केलाय आणि आज कुठेही मॅच असली तरी आवर्जून मात्र तो चाहता वर्ग कुठेही असू द्या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये परंतु केतन मात्रेचा खेळ पाहण्यासाठी सगळेच जण त्याचे समर्थक अक्षरशः वेडे आहेत आणि त्यानं सुद्धा कधीही फॅन्सना नाराज केलेले नाही कन्सिस्टन्सी दाखवले आणि क्रिकेटमध्ये सातत्य फार महत्वाचं आणि जो सातत्य टिकवतो ना तोच यशस्वी होतोय आणि म्हणूनच आज हा यशस्वी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच याचं श्रेय त्याच्या आईवडिलांना त्याच्या गुरुंना त्याच्या ज्या ज्या लेजंड प्लेयर्सनी त्याला सातत्याने मार्गदर्शन केलंय त्यांना आहे आणि केतननी असंच सातत्य राखावं सफायला जेव्हा आले तेव्हा लोकांनी खूप प्रेम केलं त्यांच्यावर त्यांनी निराश पण नाही केलं मॅग्निफेसन क्रिकेटर असंच सातत्याने जो उत्तरायण सुरू झालं मकर संक्रांतपासून तुमची प्रसिद्धी तुझी तुमची लोकप्रियता भगवान सूर्यनारायणसारखं असंच वाढत राहू दोन वर्समध्ये सतरा धाबा आल्या त्यामुळं इथून मात्र फार मोठं अंतर पार करावं लागणार आहे गोलंदाजी मार्कवर येतो आहे उद्देश पाटील तिसरं षटक घेऊन सज्ज होईल लेफ्टम राऊंड बॉल त्याचा स्क्वेअर ऑफ द विकेट देत आहे त्या ठिकाणी पूर्णपणे झोकून दिले आज चांगली एनर्जी पाहायला मिळाली चांगली ऊर्जा वाकण संघामध्ये पाहायला मिळाली आणि इथे फक्त आपण पा, पाहिलं तर अवघी एक धाब येत असताना उद्याच्या दिवशी बरोबर साडेआठ वाजता मॅच मात्र सुरुवात होईल आणि सव्वा आठ वाजता दोनही संघ आपण उपस्थित राहायचे आहेत चौऱ्याहत्तर हजार फॉलोअर्स खरं तर इन्स्टाग्रामवर आहेत केतनचे थँक्यू राजेश सेव्हन्टी फोर थाउजंड फॉलोअर्स इंस्टाग्राम मध्ये इंस्टाग्राम आहे अजून व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे भरपूर गोष्टी आहेत यावेळेस मात्र अप्पर कट केला आहे वरतून तटवलंय या बॉलला क्षेत्रक्षक आहेत पाठीमागे सिंगल डबल्स न फक्त इथून डाव पुढे ने नेण्याचा प्रयत्न मात्र करतोय साबे संघ मोठे फटके खेळू दिले जात नाही आहेत कारण प्रेशर सुद्धा तेवढाच आहे दबाव सुद्धा तेवढाच आहे आणि गोलंदाजी सुद्धा चांगली होते नाही तरी एक गोष्ट मी साबे संघाविषयी कौतुक करणच्या पद्धतीने त्यांनी सकाळी बेतवडी संघासमोर एक संघर्ष केला अतिशय चांगला परफॉर्मन्स देत असताना कौतुकास्पद आहे यावेळेस मात्र आणखीन एक धाव स्वतः गोलंदाज धावलाय उद्देश दुसऱ्या रनचा प्रयत्न पहा हळूहळू इथून मात्र थोडासा धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र दोनही फलंदाज करतात बावीस धावा झाल्यात तर उद्या बरोबर सकाळी साडेआठ वाजता मात्र मॅचला सुरुवात होईल सव्वा आठ वाजता दोन्ही टीम आपण या ठिकाणी रिपोर्ट करायचे आहेत आणि या दोन संघादरम्यान त्यानंतर कोळे विरुद्ध बामाली तुम्हाला मॅच पाहायला मिळेल तिसऱ्या मॅच मध्ये मोठी देसाई विरुद्ध खारडी चौथा सामना असेल खारिवली विरुद्ध मानेरे आणखीन एक निर्धाव चेंडू आतामध्ये येणारा त्यानंतर जुनी डोंबिवलीच्या विरोधामध्ये कंबाळपाडा संघ खेळताना दिसेल आणि सहाव्या मॅचमध्ये शिळ विरोधामध्ये म्हातारडी असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल तर अगदी वेळेमध्ये रिपोर्ट करा कारण उद्या बरोबर वेळेमध्ये ही स्पर्धा सुरू होईल उद्याचा हा बॉल यावेळेस मात्र दृष्टीरक्षकाच्या हातामध्ये जास्त प्रयत्न केले जात नाहीये थोडीशी एकतर्फी लढत पाहायला मिळते कारण धावसंख्येचा डोंगर उभा केला आणि त्याच डोंगरासमोर अक्षरशः म्हणे घाम फुटलाय तो साबे संगला तीन षटकांचा खेळ संपलाय दावफलकावर दोन गडी बाद बावीस धाबा अजूनही बहात्तर धावांची गरज आहे या आपण काही लोकांच्या कृतज्ञता व्यक्त करूया आजच्या दिवशी आमच्या ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमीचे श्याम पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी खूप सुंदर तुम्ही या ठिकाणी कला प्रस्तुत केली आहे सनी वाडेकर असतील योगेश जाधव साहिल स्वामी रोहित अज्जू सचिन थँक्यू ऑल द जे वेगळे कलाकार आहेत श्याम पाटील थँक्यू श्याम सकाळी आलो ते आमच्याकडे या ठिकाणी बोलवते आमच्याशी उद्या सुद्धा आपण असंच सातत्या ठेवाल अशी अपेक्षा करतोय त्याच्यानंतर जी टी सी लाईव्ह चे जल्पेश भोईर तुम्ही बघू शकता सुंदर बॅट अनंताच्या हातात राईट पर्सन राईट बॅट तुम्ही बघता बॅटवर काहीतरी आहे थंडर थंडर येस थंडर आपण बघतोय ही बॅट या ठिकाणी अनंता सुद्धा अतिशय चांगले बॅट्समॅन आहेत त्यांना मी नेहमी यावेळेला चेंडू ऑन साईडला लॉप करायचा प्रयत्न तर जी डी सीचे जलपेश बोईर आणि ते फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत जल्पेश बोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय सूरज जाधव स्वप्नील भोईर सुमित बोईर त्याच्यानंतर संदीप मोरे प्रथमेश आणि गणेश भगत आशिष भोईर हे सगळे आमचे कॅमेरामॅन आणि कॉर्डिनेटर आहेत कंट्रोल रूममध्ये गौरव थँक्यू गौरव गौरव सामंत आमचे टेनिस क्रिकेट डॉट इनचे संतोष नाणेकरचे धन्यवाद त्याच्यानंतर आमचे डेन एन बी आमचे दलीप भगत चंदन भगत यांचे धन्यवाद डीजेचे चंद्रकांत फुटाणे माझे जीवलक मित्र अप्रतिम कॉर्डिनेशन Vijay Lord, Vishu, thank you, all the people. आणि तुम्ही बघू शकता उद्याची या ठिकाणी दादांचं चित्र आपण बघतोय उद्याचं ड्रॉ या ठिकाणी दावण्यात दा दाखवण्यात आले दादा हो सकाळी आले होते भरपूर वेळेस सामना पाहिला उद्यासुद्धा दादांची उपस्थिती असेल उद्या, उद्या प्रमोदजी रतन पाटील आपले लाडके आमदार यांनाही बघाल उद्योजक विजय रतन पाटील विनोदजी रतन पाटील आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत विकी रमेश पाटील यांनीसुद्धा या ठिकाणी हजेरी दिलेली आहे पुढची पिढीसुद्धा बुवा कुटुंबाची श्रेयाला तुम्ही पाहिला उद्या वैभव पाटील हेही या ठिकाणी येऊन गेले उद्या आमच्या श्रवणलाही तुम्ही बघू शकाल ओ टू दीपक केतन मात्रेला पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी सफलता क्लीन बोल्ड बाद केलं होतं फलंदाजाला राऊंड स्टॉम्स ना यावेळेस पहा चेंडू थोडासा शरीरावर येत होता कसा बसा या ठिकाणी थोडासा पूल पाहायला मिळाला एक धाव मात्र मिळते तसंच आमच्या अंपायर्स अप्रतिम काम जय पवार उमेश किणे टिटवाळेचे आमचे अमर साठे आमचे पुणेचे संदीप रा या ठिकाणी सादिक राजापुरकर माझे मित्र व्हेरी क्लासिक प्लेअर या चौघांनी चांगलं ऑफिशियलचं काम केलं स्कोरिंग आहे स्कोरिंगमध्ये सुद्धा राजदीप असेल राहुल असेल नरेश आहे या ठिकाणी प्रणय आहे सगळ्यांनी सुंदर काम त्याच दरम्यान एक मोठा फटका या ठिकाणी येतो आहे आणखीन एक नाही आऊट झाले आहेत आमचे पोलीस निरीक्षक तुम्ही बघताय यांचंही आगमन या ठिकाणी झालं आहे सदरक्षा कद आहे सदरक्षणाय हे आमचं घोषवाक्य आहे आणि याच महाराष्ट्र पोलीसनी मुंबई पोलिसनी आम्हाला रणजी पटूलसुद्धा दिलं आहे संतोष शिवराम शिंदे हे मी कधी विसरणार वन ऑफ द ग्रेट प्लेयर मरीन लाईसला जाल तुम्ही आमचा पोलीस झिमकाना आहे अत्यंत सुंदर झिमकाना कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे सानबोर साहेब आमच्याबरोबर वरिष्ठ पोलिस निरीक्षक आमच्याबरोबर उपस्थित आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो ते दुसरी सफलता मात्र केतन मात्रेला मिळालंय आपला अष्टपैलू खेळ आता मात्र सादर करत असताना पहिल्यांदा अर्धशतक पाहिलं आणि आता मात्र गोलंदाजी मधली धार पहा चेंडू टप्पा पाडल्यानंतर आतमध्ये आणलाय अगदी राऊंड स्टंप न गोलंदाजी करतोय आणि ऑबरेकमध्ये चेंडू मात्र हाताळला गेला थोडासा स्लोवर वन सुद्धा होता गती कमी केली होती या चेंडूवर आणि खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला तसंच आमचे तुतारी वादक गुरव बंधू यांचेही आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि आपली पूर्ण टीम उद्या सकाळी इथे उपस्थित असेल प्रयत्नच केले जात नाही त्या मॅच अगदी नीरस आपण म्हणतो ना कारण धावा भरपूर झाल्यात आणि साबे संघानं सपशेल लोटांगण घातलंय या मॅच मध्ये पुढे आले होते इथे मात्र फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु केतन मात्रेचं मात्र एक आणखीन एक यशस्वी षटक यावेळेस मात्र संपन्न होत असताना फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये दिली आणि तब्बल दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय चार ओव्हर्सनंतर तेवीसवर चार हे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अत्यंत सुंदर स्पर्धा दहा वाजून चोवीस मिनिटांनी सकाळी सुरू झाली तसंच आमचे फोटोग्राफर कहाणी बाय राकेश जनार्दन थँक्यू राकेशजी आपका साथ मैं कल एक्सपेक्ट कर रहा राहू आणि इथं सुरुवात आहे आत्ताशी दहा टक्के आपलं काम झालं आहे अकला दिवस ही स्पर्धा आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही स्पर्धा बघाल अठ्ठेचाळीस ग्रामीण चोवीस ओपन याच्या व्यतिरिक्त फॉर्टी प्लसची स्पर्धा आहे या ठिकाणी आणि तसंच रायगड ठाणे बदलाप हे सगळं तुम्ही या लोकांनासुद्धा खेळताना सगळ्यांना बघू शकाल आणि इतुटण्याचे पूर्ण ग्रामस्थ माझ्याबरोबर या ठिकाणी कालनसाहेब उपस्थित आहेत डाव्या बाजूला थँक्यू कालनसाहेब आणि तुम्ही इदुटण्याच्या गावातील लोकांनी जे कष्ट घेतलेत तसंच काटाई गावातील माता क्रिकेट संघ काटाईने मागच्या चाळीस दिवसामध्ये मा या शब्दांनी वर्णन करीत करता येणार नाही ज्या ज्या लोकांनी या ग्राउंडला कष्ट घेतले त्यांचे मी बॉटल ऑफ द हार्टमधून कृतज्ञता व्यक्त करतो शेवटचं षटक उमेश यावेळेस मात्र आणखीने एक डॉट बॉल सामन्यातल्या औपचारिकता बाकी आहे फॉर्मॅलिटीज वा फक्त पूर्ण केली जाते मोठ्या बलाढ्य विजयाकडे मात्र वाकण संघ वाटचाल करत असताना अजूनही मैदानात बघताय तेवीस धाबा चार गडी बाद चौऱ्याऐंशी धाबांचं एक मोठं डोंगर दिलं आहे अजूनही एकसष्ट धाबांची गरज आहेत समालोचक आमचे शिष्य प्रसाद परब यांचे धन्यवाद तसंच दीपक अप्रतिम कॉमेंट्री पनवेलचे आमचे दीपक पाटील यांचे धन्यवाद करण कालन मी स्वतः फॅन झालो आहे करंडचा व्हॉइस क्वालिटी अप्रतिम करणला फार मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही घेऊ ज्यांचं नुकतच आगमन झालेलं आहे विसा व पर्व स्वर्गीय रथनबुआ पाटील स्मृती चषकाचा आणि कोशेवाडी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यातील मी विनंती करेन आदरणीय अध्यक्ष कल्याण डोबिली क्रिकेट संघटनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा अध्यक्ष आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेबांना आपल्या शुभस्य आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळशेवाडी पोलीस स्थानकाचे साणबोर साहेबांचा सा यथोचित सन्मान करावा आज ज्यांची खास उपस्थिती पहिल्याच दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते आपल्या क्रीडा स्पर्धेमध्ये महावस्त्र आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण जी नेहमीच त्यांच्या स्मरणात राहील आकर्षक मोमेंटो विसावा पर्वाचा स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती दर्शकाचा आपलं मनापासून आभार आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल इट्स ओच यू कॉम्बॉक्स फॉर्मॅलिटीज फक्त बाकी आहे मॅचची आणि मोठ्या फरकानं मात्र हा सामना जिंकला आहे तो वाकण संघाणा हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम वाकण हार्डलक साबे टीम आणि जाऊया पण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे अर्धशतकी खेळी तब्बल आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा दोन षटकं टाकली दोन षटकांमध्ये अकरा धाबा देत असताना दोन फलंदाज बाद केले अष्टपैलू कामगिरी करणारा केतन मात्रे ठरला या मॅच चा मॅन ऑफ द मॅच वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन विसा व पर्व स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषकाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा हा सातवा सामना पार पडलेला वाक जिंकला आणि या विजा मध्ये ज्याचा सिंहाचा वाटा राहिला तो भारत टेनिस बॉल क्रिकेटचा बाईक सम्राट बत्तीस बाईक ज्याच्या नावावरती चा आहेत चार फोर व्हीलर ज्याचा नावावरती आहेत या मॅच मध्ये चमकदार कामगिरी करणारा वाकचा ढाण्या वाघ केतन मात्रे मॅन ऑफ द मॅच मी केथनला विनंती करेन की आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या केतनसाठी कॅश प्राइस देखील आहेत अर्धशतकासाठी आदरणीय काशीनाथी पाटील साहेब यांच्याकडून दोन हजार हिट विन आदरणीय विनोद रतन पाटील साहेब यांच्या फ्लेक्स जो चेंडू हिट झाला होता केतनचा त्यासाठी आदरणीय काशीनाथी पाटील साहेब यांच्याकडून दोन हजार सूर्यदेव एंटरप्राइजेस आदरणीय प्रवीण पाटील साहेब अर्धशतकासाठी त्यांच्याकडून केतनला पाच हजार रधशतकासाठी आमचा मॅनेजमेंटकडून तीन हजार आणि सलगचे तीन षटकार त्यासाठी दोन हजार हे टोटल पाच हजार रधशतकासाठी येसरचे उद्योगपती आदरणीय बाळू शेट भोईर आणि साईनाथ शेट भोईर यांच्याकडून पाच हजार आणि त्याचबरोबर उद्योगपती आकाशजी शिवनाथ मुंडे आगासन यांच्याकडून एक हजार मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळशेवाडी पोलीस स्थानकाचे आदरणीय सांडबोर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण केतनला ही आकर्षक ट्रॉफी प्रदान करावी सामनावीर हँड ग्लोव सिक्सर सुप्रीमो यांच्याकडून बडा साब यांच्याकडून आकर्षक टी शर्ट प्रथम मेन्सवर यांच्याकडून आकर्षक शर्ट पुष्पदीप ज्वेलर्स यांच्याकडून सुरेश सोन यांच्याकडून हे सिल्वर कॉइन तंडर गुड्डू बाय यांच्याकडून अर्ध्या शतकासाठी बॅट देण्यात येईल तंडर ब्रँड केतनला आणि टोटल टोटल सर्व वीस हजार रुपयांचा कॅश प्राइस केतन मात्रेसाठी एकदा जोरदार टा केतन